सोहळ्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे नमस्कार मी चेतन सावंत वज्रधारी न्यूजमध्ये आपण सर्वांचं मनकपूर्वक स्वागत पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांची घोषणा झाली आणि त्यापैकीच एक असलेले म्हणजे पुणे औरंगाबाद आणि नागपूर या तीन मतदारसंघाच्या निवडणुकांची घोषणा झाली त्यापैकीच एक असलेले पुणे पदवीधर मतदारसंघाचा आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत वज्रधारी न्यूजच्या माध्यमातून पदवीधरांचे असलेले प्रश्न त्यासोबतच त्या त्या पक्षातील कार्यकर्त्यांची नेत्यांची भावना आणि त्यासोबतच नेमका कल कुठल्या बाजूला आहे या सगळ्या गोष्टींचा आढावा त्या त्या ठिकाणचा कल घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आज पहिल्या एपिसोडमध्ये आपण आलेलो आहोत सांगली जिल्ह्यातील कडेगाव या ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकता की कडेगावमध्ये मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते पदवीधर उपस्थित आहेत आणि आज आपण यांच्याकडून सर्व गोष्टी जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत आपण कडेगावकरांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत त्या जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूयात पदवीधर निवडणुकीचं बिगुल वाजले काय वाटतं या निवडणुकीमध्ये म्हणजे पुणे पदवीधर मतदारसंघाचे आम्हाला असं वाटतं की अण्णांचं मान्य म्हणजे स्वच्छ प्रतिमेचे नेते सर्वांचे आवडते मान्य अरुण अण्णा लाड यांचं नाव फायनलच आहे आता आम्हाला शंका नाही तर आम्ही मोठ्या म्हणजे एक हातामध्ये हात घालून हात सर्व महाआघाडी असेल शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल सर्व आम्ही एकजुटीने काम करून अण्णा यावेळेस मतदार मतदारसंघातून आमदार म्हणून नक्कीच निवडून आणू गेले छत्तीस वर्षापैकी सहा वर्ष सोडली तर तीस वर्ष भाजपचा इथं उमेदवार निवडून आलेला आहे नारायण वैद्य दोन व वेळा आणि आदरणीय जावडेकर साहेब या निवडणुकीत कडेगाव पोलीसला आमदार मिळणार आहे आणखीन एक निवडणुकीत अरुण लाड हे हमखास निवडून येणार याची ग्वाही देतो ह्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार प्रचंड मताने विजयी होणार आणि अरुण अन्ना लाडच हे उमेदवार असतील या निवडणुकीत अरुणा लाड हे प्रचंड बहुमताने निवडून निश्चित होईल या निवडणुकीमध्ये अरुणा लाडच प्रचंड मताने निवडून येतील यात काय शंका नाही या निवडणुकीत अरुण लाड बहुमताने निवडून येतील या निवडणुकीमध्ये संग्रामसिंह देशमुख भाऊ हे प्रचंड मतांनी निवडून येतील या निवडणुकीमध्ये आदरणीय संग्राम भाऊ देशमुख हे प्रचंड मतांनी निवडून येतील या निवडणुकीमध्ये संग्रामसिंह देशमुख भाऊ प्रचंड मतांनी निवडून येणार या निवडणुकीमध्ये संग्रामसिंह देशमुख भाऊ प्रचंड मतांनी निवडून येणार या निवडणुकीमध्ये संग्रामसिंह देशमुख हे इतिहास घडवतील फक्त भाऊच ह्या निवडणुकीत मान्य संग्राम भाऊ देशमुख हेच निवडून येतील ह्या पदवीधरमध्ये सांगली सातारा कोल्हापूर संग्राम देशमुख हे प्रचंड मतानं कालच उमेदवारी जाहीर झालेली आहे निवडून आलेले जाहीर झालेलं आहे इतिहास होणार आहे वंचित बहुजन आघाडीचे प्राध्यापक सोमनाथ साळुंके सर या पदवीधरमधून निवडून येतील सोमनाथ साळुंके सर निवडून येतील वंचित बहुजन आघाडीचे सोमनाथ साळुंके सरच निवडून येतील इथे या ठिकाणी भाजप राष्ट्रवादीमध्ये प्रामुख्याने मागच्या काही निवडणुकांमध्ये लढत झाली त्यासोबत आता वंचितचे देखील काही कार्यकर्ते आहेत तर नेमकं त्यांना का, का, नेम का, का वाटते की ते त्यांचे जे उमेदवार आहेत ते निवडून येतील तुम्हाला का वाटते की अरुणांना लाड अजून त्यांची उमेदवारी निश्चित झालेली नाही उमेदवारी त्यांची उमेदवारी निश्चित होईल निश्चित होणार उमेदवारी काही अडचणी उद्या सहा डिक्लेअर होईल उमेदवारी डिक्लेअर डिक्लेअर झाल्यानंतर निवडून येतील असं शंभर टक्के शंभर टक्के महागाडीची कारण काय हा कारण म्हणजे कसं निवडून येतील असं अण्णांचं पदवीधरच्या बाबतीत आणि मतदारसंघाच्या बाबतीत अतिशय काम चांगलं आहे कारखान्याच्या माध्यमातून खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून दूध संघाच्या माध्यमातून परत गार्मेंटच्या माध्यमातून शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अतिशय तालुक्यामध्ये चांगला एक का कामाचा ठसा उमटवलेला आहे आणि इथून पुढच्या काळातसुद्धा सर्वांना बरोबर घेऊन अण्णा चांगल्या पद्धतीने काम करतील त्यात काय बदल होणार नाही कामाच्या जोरावरती निवडून येईल असं त्यांना वाटतं काय सांग आदरणीय संग्राम भाऊ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते भाऊ जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कसा असावा हे पूर्ण जिल्ह्याने बघितलं आणि आता आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना असं आम्ही सांगू शकतो की अखंड महाराष्ट्र बघेल की आमदार कसा असावा भाऊ भाऊंच्या कामावरती शंभर टक्के निवडून येतील तुमची गणित काय निवडून येण्यासाठी चाळीस वर्षाच्या विश्वसनीय सेवेची अखंड परंपरा लाभलेली होलसेल किराणा मालाचे व्यापारी कांतीलाल सन्स आणि जोगड ट्रेडिंग कंपनी कोणतीही जीवनावश्यक वस्तू हमकास मिळणारे एकमेव दालन तुमच्या घरी लागणाऱ्या प्रत्येक जीवनावश्यक वस्तूसाठी आजच भेट द्या आणि दसरा दिवाळीचा आनंद द्विगुणित करा आमचा पत्ता टेके आणि जोगड कॉम्प्लेक्स मायनी रोड पेट्रोल पंपासमोर विटा कशा पद्धतीने काय व्यूहरचना काय कशा पद्धतीने तयार लागले नाही त्या कार्यकर्ते पहिल्यापासूनच तयारी लागलेत आणि पूर्ण क्षमतेने कार्यकर्ते आता प्रत्येक घर टू घर होम टू होम चालू आहे मतदारांना भेटायचं आणि या या निवडणुकीमध्ये शंभर टक्के अण्णाच निवडून येतील यात काय शंकाच नाही का निवडून येतील आता एक स्वच्छ प्रतिमेचा असा नेता आहे आणि त्यांचं आज शि शी शिक्षण संस्था असेल साखर कारखाने असेल साखर कारखाने तर तुम्ही बघितलेत बरेच पुरस्कार मिळालेत बेरोजगारी त्यांनी कमी केली बरेच तरुणांना त्यांनी न नोकरी दिलेली आहे आणि विकासाच्या बाबतीत विकासाची स्वप्न घेऊन आलेला नेता आहे हा आणि तो तरुणांची स्वप्न पूर्ण करणारा असा नेता आपल्या मतदारसंघाला लाभला आहे म्हणतात काय संग्राम भाऊने जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून आज अखेर इतकं चांगलं काम कुठल्याही आदेशानं केलेलं नाही पहिली गोष्ट दुसरा विषय जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जी काही सर्वसामान्य घातल्या प्रत्येक व्यक्तीवर पोहोचवण्याच्या ज्या स्कीम असतील जिल्हा परिषदेच्या मग ॲलिमको कंपनीसारखी दिव्यांग अभियान असेल त्याच्याबरोबर जिल्हा बँकेच्या माध्यमातून असेल जी काही कामं केली ती भावनी महाराष्ट्रात जिल्हा परिषदेत लवकरात लवकर अडीच वर्षात महाराष्ट्रात एक नंबर आणली दुसरा विषय असा आहे जिल्हा बँकसुद्धा साधारणतः ब्याण्णव कोट ऐंशी लाख रुपये नफा आणला म्हणजे प्रॉपर्टीमध्ये आणली त्यामुळं जिल्हा बँकेच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे काही संग्रामाने काम केलं त्याच्यामुळं अख्ख्या जिल्हाच नाही तर ह्या पदवीधर पाच जिल्ह्यात सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर आणि पुणे ह्या पाच जिल्हे अतिशय चांगल्या पद्ध पद्धतीनं संग्राम भावना ह्या पदवीधर मतदार मतदारसंघाची आशा इतकी वाढलेले आहे की ह्या जिल्हा परिषदेच्या जे काही काम केलं त्या कामामुळं पाच जिल्ह्यातल्या प्रत्येक पदवीदारांना असं वाटतं की संग्राम भाऊसारखा निष्कलंक आपल्याला प उमेदवार मिळाला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात संग्राम भावांना निवडून यायला कसली अडचण आहे ज्या दिवशी संग्राम भावचे उमेदवार फायनल झाल्या त्या दिवशी संग्राम भाऊ विजय झालेले काय सांगा तुम्ही संग्रामभाऊनी बरेच तरुणांचे आज पातूर म्हणजे इतिहास घडवण्यासारखी कामं केलेली होती आणि संग्राम भाऊ हे चोवीस तास राजकारण करत नाही ते भाऊंचा एक इतिहास आहे जरी विरोधक आला तर तो, तो माझाच म्हणून त्यांचं काम करते ती आणि संग्रामभाऊची काल दुपारी उमेदवारी डिक्लेअर झाले झाले त्या दिवशीच उमेदवार संग्रामभाऊ विजयी झालेले आहेत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोअर्स मध्ये पन्नास टक्के डिस्काउंट भरपूर व्हरायटीची धूम दैनंदिन व शुभ कार्यासाठी तीनशे पासष्ट दिवस ऑफर्स व डिस्काउंट रवींद्र मिनी स्टोअर्सचा माल कोणत्याही शाखेत मुळात प्रश्न असा आहे की ही निवडणूक ही पदवीधरांच्या साठीची आहे इथ उभा राहणारा उमेदवार सुद्धा पदवीधर असणार आहे आणि मतदान करणारे मतदार सुद्धा पदवीधर असणार आहेत आणि पाठीमागचा आपण टोटली इतिहास जर बघितला तर जो उमेदवारीतून निवडून जातो आहे पुणे पदवीधरमधून तो परत त्याच्या सभागृहामध्ये गेल्यानंतर पदवीधर हे नावसुद्धा घेत नाही प्रश्न जे पदवीधरांचे आहेत ते पदवीधरांचे प्रश्न जैसे ते आहेत आणि पदवीधरांचा प्रश्न सोडवण्यासाठी त्याच डिपार्टमेंटचा असा, असा उच्च शिक्षित उमेदवार दिला पाहिजे आणि तो उमेदवार आम्ही शंभर टक्के दिलेला आहे प्राध्यापक सोमनाथ साळुंके हे उमेदवारी आहेत आणि त्या फील्डमधून ते काम आहेत त्यांना शिक्षक असतील किंवा पदवीधर असतील किंवा पदवीधरांच्यामधले बेरोजगार असतील त्यांचे निश्चितपणे प्रश्न काय आहेत हे माहिती आहे आणि त्या प्लॅटफॉर्मनुसार आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून गेली सहा महिने झालं याच्यावरती काम करत आहोत आणि निश्चितपणानं वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी विजय हाच प्रश्न मला घेऊन जायचा आहे की भाजपचा वर्चस्मा या ठिकाणी राहिला आहे या मतदारसंघामध्ये चंद्रकांत पाटील असतील प्रकाश जावडेकर यांनी प्रतिनिधित्व केले तर महत्त्वाचा प्रश्न आहे की इथून ज्यावेळी निवडून गेल्यानंतर असं पदवीधरांचं म्हणणं आहे किंवा काही विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की बहुतांश वेळा प्रश्न मांडले गेले नाही विधान परिषदेमध्ये जे समस्या आहेत जे प्रश्न आहेत ते काय याबद्दल नाही असं म्हणून आपण पूर्वीच्या लोकांच्यावर अन्याय करू शकत नाही पदवीधर हा समाजाचा भाग आहे ज्या माणसाला दिव्यांगाचं दुःख कळलं गोरगरिबांचं कळलं त्याला पदवीधरांचं कळणार नाही का संग्रामभाऊ स्वतः पदवीधर आहेत कराडचे एच एम कॉलेजलाच जे पदवीधर झालेत आणि पदवीधरांचे प्रश्न मांडू शकणार नाहीत असं काही नाही मुळात प आमची जी स जमेची बाजू आहे ते ही आहे छत्तीस वर्षातली तीस वर्ष भाजप इथं का जिंकला तर संघटन आणि आमचं जे केडरबेस आहे काम खालचं त्याच्यावर हो आहे त्यांच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही पण आता त्यांचे तिन्ही पक्षाचे तीन उमेदवार तयार आहेत आणि ते मिटन झाले अजून त्यांचं तसं आमचा एकदा मिटला आमच्या कामाला लागले लोकं पॉम्पलेट छापून तयार झालं काम सुरू झालं संघटन असलं तर यावेळी तीन पक्ष एकत्र आहे महाविकास आघाडी या असू दे की त्याचं काय तुम्हाला धोका वाटतो काय अडचण नाही सहा महिने झाले आमची पण तयारी चालू आहे उमेदवारी जाहीर झाली पंधरा मिनटात सतरा पानाचं पॉम्प्लेट तयार होतो म्हणजे आम्ही पण तयारीच आहे आम्ही पुणे पदवीधरची एक वर्षापासून तयार केलेली आहे आणि आत्ताची जी पदवीधरचं आमचे उमेदवार आहेत अरुण लाड हे महाआघाडीचे उमेदवार आहेत काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी शेतकरी संघटना सगळे आम्ही हातात हात घालून काम करणार आहे पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यातून अण्णांना अतिशय प्रचंड मताधिक मिळणार आहे ह्या ज्या मागले ज्या चुका झाल्या मागल्या पदवीधरला आमच्या राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाली आणि त्याचा लाभ तो भाजपचा झालेला आहे हा मोडून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही आत्ता बंडखोरी कदापी होणार नाही याची जबाबदारी नेत्यांनी घेतलेली आहे आणि कदापिच बंडखोरी होणार नाही अण्णांचा विजय हा निश्चित आहे ही काळ्यात रेग आहे जो उपस्थित केलं की महाविकास आघाडी एकत्रितपणे ही निवडणूक लढणार आणि शंभर टक्के जिंकणार मागच्या वेळी जशी बंडखोरी झाली होती यावेळी ती बंडखोरी होऊ देणार होणार नाही आता त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे पण आढळराव पाटलांचे चिरंजीव ते इच्छुक आहेत सोलापूरचं आपल्याला माहीत आहे काय चाललंय ते आणि अनेक लोक आहेत प्रश्न त्यांचा नाही अण्णांच्याबद्दल आम्हाला आदर आहे अण्णांच्याबरोबर पंचवीस वर्ष आम्ही काम केलं जे डी बापूंच्याबरोबर केले पण त्यांना मागं संधी मिळाली पाहिजे होती आम्ही किती मोठं काम केलं अपक्ष उमेदवार प्रस्थापित उमेदवाराच्या बरोबर गाजतो म्हणजे आम्ही मागच्या वेळी काम केलेलं आहे आणि आम्ही ह्या सगळ्यांना मदत केली आता संग्राम त्यांनी संधी द्यावी आम्ही एकोणीसशे नव्वदपासून तुम्हाला मदत केलेले आम्ही एकोणीसशे नव्वदपासून तुम्हाला मदत केलेले आणि पदवीधरसाठी आम्ही दोन टर्म काढलेत आणि हिथली आता जी टर्म आहे राष्ट्रवादीची आमची उमेदवारीच आहे त्याच्यामुळं आम्ही आता आम्ही तुम्हाला मदत करायची का तुम्ही आम्हाला मदत करायची हे तुम्ही ठरवा आम्ही सांगायची काय गरज नाही कुणी कुणाला मदत करायची विषय असा आहे मदत कुणी करायचं हे बनण्यापेक्षा अण्णांची उमेदवारी अजून फायनल झालेली नाही त्यामुळे आज रोजी त्या विषयी आपण बोलू शकत नाही अण्णांची उमेदवारी फायनल झाल्याच्या नंतर ते विषय आपण बोलू शकतो त्यामुळं मला एवढंच म्हणायचं आहे संग्राम भावांना उमेदवार मिळालेला आहे आणि हा विजयाचा रथ कुणी रोखू शकत नाही एवढंच मला माहिती आहे एक हजार टक्के विजयाचा रथ कोणच आता सध्या रोखू शकत नाही संग्राम भाऊ हे शंभर टक्के निवडून आले आहेत जा माहिती आता मी कुठले प्रश्न घेऊन लोकांसमोर जातोय पदवीधर निवडणुकीच्या मागे ज्या पद्धतीनं आत्ता पदवीधर सुशिक्षित बेरोजगार झालेले आहेत आता याच्या पाठीमागं सरकारने कधीही निर्णय घेतलेला नाही आणि आम्ही ज्यांना नोकऱ्या नाहीत पदवीधर झालेल्या प्रत्येकाला नोकरी देऊ शकतो ह्या माध्यमातून जात आहोत त्याच जा पद्धतीनं के जीपासून पी जीपर्यंत कुठच्या पद्धतीनं शिक्षण फ्री देता येईल असाही आमचा एक मुद्दा आहे आणि या मुद्द्यावरती आम्ही पदवीधरांच्यापर्यंत जात आहोत मनाला गारवा आणि जिभेला गोडवा देणारे बालाजी ज्यूस सेंटर मँगो शेक मिल्क शेक सीताफळ शेक रामफळ शेक मिक्स शेक सह सर्व प्रकारचे उत्तम व दर्जेदार ज्यूस आईस्क्रीम टोस्ट स्नॅक्स आणि सँडविचच्या स्वादिष्ट चवीसाठी आजच भेट द्या आणि तृप्तीचा मनमुराद आनंद घ्या तुमच्या शुभ कार्यांना अधिक गोडवा देण्यासाठी शुभ कार्याचे ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर माणे बंधू विटा आमचा पत्ता पृथ्वी टॉवर श्री निरंकारी ड्रेसेस समोर रस्ता नंबर दोन विटा तुमच्याकडे व्हिजन काय आहे पदवीधर मदर्स हं पदवीधर निवडणुकीला घेऊन तुमच्या नेत्याकडे व्हिजन काय आहे आम्ही गेले एक वर्ष झालं पदवीधराची नोंदणी भरपूर केलेली आहे आणि त्याचबरोबर आमचं पदवीधराचं काम आहे आणि पदवीधरासाठी आम्ही अण्णा कायमच काम करण्याची भूमिका घेतलेली आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये विधानसभेमध्ये पदवीधराचा प्रश्न मांडला जाणार आणि एक लाख टक्के अण्णा हे विजय होणार ही काळ्यात आलेली रेग आहे पदवीधरांची आता काय स्टेटस आहे आधी मी सांगतो तुम्हाला आपल्या जिल्ह्यात आपल्या या पाच जिल्ह्यात पाच लाख पंधरा हजार नोंदणी झाले दीड लाख पुण्यात झाले आपल्या इथे एक लाख पाच हजार झाले सत्याऐंशी हजार झाले कोल्हापुरात पंच्याण्णव हजार कोल्हापुरात झाली सत्याऐंशी हजार साताऱ्यात झाले आणि ऐंशी हजार झाले सोलापुरात पण साठ लाख पदवीधर आहेत ह्या पाच जिल्ह्यात त्यातले फक्त पाच लाख नोंद झालीत फार प्रश्न आहेत सगळ्यांना नोकरी कुणीही देऊ शकत नाही त्यांच्या रोजगाराचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी अण्णांच्याबद्दल आदर ठेवून आम्ही म्हणतो की आता आपल्याला तरुण माणूस भांडणारा माणूस तिथं पाठवला पाहिजे आणि त्याला अण्णांनी आशीर्वाद द्यावेत तुमचे भाजपचे एक समर्थक म्हणून मला असा प्रश्न विचारायचा आहे की तुमची समीकरणं काय असतील या निवडणुकीत आमची समीकरणं म्हणजे दीड लाख मतं पुण्यातली नोंद आहे आमची आणि पुण्यातली मतं आम्ही दगड उभा केला तरी पडतो पुण्यातलीच मतं तेवढे आहेत एक लाख पाच हजार तिथं काय वाटणे होऊ दे आता आदरणीय शरद पाटील आमदारांचे सुद्धा जे आमदार होते त्यांची पण जाहीर झाले आहे आम्हाला सॉलिड मतदान ह्या चार राहि राहिल्या जिल्ह्यातनं मिळणार आहे इथली पन्नास टक्के मतं जरी आम्हाला मिळाली अण्णा जरी उभा राहिले आम्हाला आदरच आहे त्यांच्याबद्दल तरी आमचा विजय निश्चित आहे अण्णा ज्येष्ठ आहेत अण्णालाच गुन्हे आशीर्वाद दिले पाहिजे आणि काही जर केलं पवारसाहेबांनी विधानसभेला काय ती दाखवून दिलेलं आहे आणि इथून पुढच्या काळातसुद्धा सुद्धा गेलेला मागल्या तीस वर्षात जो प पुणे पदवीधरचा जो प्रॉब्लेम झाला तो होणार नाही आणि तो इतकाच मोडल्याशिवाय अण्णा राहणार नाही मी एवढं सांगेन संग्रामबाबसारखा युवा आणि निष्कलंक उमेदवार आहे ह्या पुणे पदवीधर मतदारसंघाला लाभलेलं ला आहे त्यामुळे पदवीधरांचं प्रश्न एकमेव घेऊन संग्राम भाऊ तिथं भांडू शकते ते कारण जिल्हा परिषदेचा आणि जिल्हा बँकेचा फार मोठा अनुभव आहे तो पाठीशी असल्यामुळे संग्राम भाऊंना कोणत्याही परिस्थितीची अडचण येणार नाही आणि पदवीधरांसाठी न्याय संग्राम भाऊ देऊ शकते ते एवढं मात्र निश्चित आहे यां हां गेल्या पाच वर्षामध्ये दादा पदवीधर म्हणून उमेदवार म्हणून निवडून गेले पण तिने एकसुद्धा विधानसभेतमध्ये पदवीधरचा प्रश्न मांडला नाही याचं दुर्भाग्य आहे नाही आता तसे दीडशे प्रश्न आहेत विधानसभेतले प्रश्न पदवीधरांची काढले तर दीडशे प्रश्न आहेत पण मुळात आपण असं बघूया पदवीधरच्या जीवावर जी लोकं पुढे गेली ती केंद्रात मंत्री झालीत संग्राम भाऊंनी मिनी मंत्रालयाचा अनुभव घेतला आहे आम्हाला अण्णांना अण्णांच्याबद्दल आ शेवटपर्यंत आदर आहे प्रश्न तो नाही पण अण्णांना संधी मागच्या वेळी मिळायला पाहिजे होती त्यावेळी ते त्यांना अडचण झाली संग्राम भाऊंना या सगळ्या कामकाजाचा अनुभव आहे अतिशय हक्कानं ते आपल्या लोकांसाठी भांडतील पदवीधरांचे प्रश्न सोडवतील जर अरुण अण्णांना उमेदवारी फायनल झाली आणि संग्राम देशमुख आणि अरुण अण्णा अशी जर लढत झाली तर इथल्या विधानसभेच्या समीकरणांवर ह्याचा काय परिणाम होईल का कडेगाव पोलीस तालुक्यामध्ये अण्णांना आघाडी राहील आम्ही एवढंच सांगतो की साडेआठ हजार कडेगाव तालुक्याचं मतदान आहे तेवीस हजार पोलीस तालुक्याचं आहे हिथून सर्वसाधारण पंधरा हजारच कडेगाव पोलीस तालुक्यानं आम्हाला राहणार पंधरा हजाराचं लेट जाणार असत ज्या दिवशी मतमोजणी त्या दिवशी कडेगाव पोचा इतिहास घडल संग्राम देशमुख किती आघाडीवर आहे ते आत्ता बोलून दावायची वेळ नाही कारण आमचं म्हणणंच आहे की आम्ही काम करून धावतो आम्ही कुठली गोष्ट बोलून धावत नाही आज संग्रामांची काल उमेदवारी जाहीर झाली तर माझ्या अंदाजानं पाचही जिल्ह्यामध्ये घरोघरी संग्राम भाऊवर प्रेम करणारी माणसं म्हणजे हातात खारडा भाकरी घेऊन काय काय शाईके लिहून माळशिरेसला पोचली ती त्यामुळं विजय कोणाचा आहे हे सर्व जनता ठरवू द्या संग्राम देशमुख एक हजार टक्के विजय होणार आहे भारतीय जनता पार्टीची भारतीय जनता पार्टीला पाठीमागच्या पार्टी सर्व टर्मला पुणे पदवीधर मतदारसंघाने ज्या पद्धतीनं निवडून दिलं आणि त्यांच्या काम करण्याची पद्धत जर बघितली तर पदवीधर म्हणून ज्यावेळेला प्रतिनिधित्व करायला माणूस जातो त्यानंतर त्यांना दुसरं मंत्रिपद दिलं जातं आणि त्यांनी पदवीधरांचे प्रश्न सोडवलेले नाहीत आम्ही ज्यावेळेला पदवीधरांच्या जवळपास पोचत आहोत त्यावेळेला भाजपवरती सध्या पदवीधरांचा विश्वास राहिलेला नाही आणि राहिला प्रश्न महाविकास आघाडीचा तर आपल्याच जिल्ह्यातून सुरुवात केली तर कोण कौन कुणाचा संचालक पळवतं आहे हिथून पुढं कोणकोणाचा कौन पक्षप्रवेश करून घेते आहे म्हणजे ह्यांच्यामध्ये ताळमेळ बसेलीची गॅरंटी खूप कमी आहे आणि त्यामुळं आ... स्वच्छ प्रतिमेचा ताळमेळ नाही तुमच्यात आमच्यात ताळमेळ आहे काहीसुद्धा अडचण नाही काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि शेतकरी संघटना एकत्रित निर्णय झालेला आहे उद्या सहा वाजता उमेदवार डिक्लेअर होईल आणि आज मी सांगतो की पवारसाहेब ह्या मतदारसंघात इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाहीत चांगली गोष्ट आहे त्यांचा ताळमेळा असला तरी काय आम्ही हारणार नाही अजून महाविकास आघाडी केली तरी बघितले बिहारमध्ये आमच्या हारायची विधानसभेला आमची ताकद काय आहे हे तुम्हाला दाखवलेलं आहे आता मी काय जास्त बोलत नाही पदवीधर मतदारसंघात विजय हा आमचा निश्चित आहे कुणी कोणाची ताकद दाखवून दिसत नाही जनता दाखवेल मैदानात उतरल्यानंतर ताकद कुणी कुणाची काय आहे ती आणि ह्या मतदारसंघात कुणाची ताकद आहे ती बी कळेल वेळ आल्यानंतर परंतु आपण ह्या विषयावर बोलायचं नाही अण्णांच्या आणि बाबांचे चाळीस वर्षाचा संबंध आहेत वेळ प्रसंगी अण्णा आणि बाबा हा निर्णय घेतील कुणीही लहान तोंडाने मोठा घास घेऊ नका आणि तो योग्य नाही शिलाई मशीनचा सर्व साहित्य मिळण्याचं माहेर घर श्री शिलाई मशीन आमच्याकडे डर्बी स्वागत सिंगर अमरेला आदी नामवंत कंपन्याच्या शिलाई मशीन्सची विक्री व दुरुस्ती तसेच फॉल अस्तर गुंडी मायक्रो कुंदन बॅच उलण लटकन लेस आदी मटेरियल एकाच ठिकाणी मिळणारं एकमेव ठिकाण श्री शिलाई मशीन आमचा पत्ता एस टी स्टँड पाठीमागे श्रेयशी लेडीज शॉपी विजया मेडिकल जवळ भिटा आजच भेट द्या पाठीमागचा जर इतिहास बघितला तर आजपर्यंत पदवीधर आमदार म्हणून विधानपरिषदेवर निवडून जातो आहे आणि आपले बिझनेस बिझनेस आणि राजकारणच फक्त करतो आहे कुठल्याही पदवीधरांचा प्रश्न कोणीही मांडत नाही विधानपरिषदेमध्ये म्हणून मला असं वाटतं की प पूर्ण वेळ देणारा माणूस तिथं विधानपरिषदेवर पाहिजे पदवीधरासाठी अण्णांच्याबद्दल काय वावड्या उठून राजकारणाचा फायदा घ्यायचा कुणीही प्रयत्न करू इथून पुढच्या काळात तुमचं आणि आमचं राजकारणात कधीही जमणार नाही संपतराव देशमुख आणि जे डी बापू हे एका नाणेच्या दोन भाजप माझ्या स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी कुठं तर कुणाच्या घरात बांधणं लावणं हे देशमुख कुटुंबात कधीही जमलेलं नाही पृथ्वीराज देशमुख हा दोन पाऊल मागं सरणारा पूर्वीपासून माणूस आहे तसा संग्राम देशमुख एक इतिहास घडवणारा माणूस आहे आणि तुम्हाला एक तारखेला या कडेगावच्या स्टँडवर कळल की संग्राम देशमुख आणि पृथ्वीराज देशमुख आणि अखंड भाजप पक्ष हे इतिहास घडवलेला विजय निश्चित आहे बोलणार अजून कोण एक, एक तारखेला राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण अण्णा भरघोस मतदान होणार आणि तीन तीन गुलाल हा राष्ट्रवादीचा असेल हे निश्चित आहे संग्रामसिंह देशमुखांची ताकद ही महाराष्ट्राने बघितलेली आहे सांगली जिल्ह्याचं नाव संग्राम भावनी महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी पुरस्कार घेऊन दाखवलेला आहे त्यामुळं सिंह देशमुख हे काल आदरणीय भाऊंची उमेदवारी जाहीर झाली खऱ्या अर्थानं केंद्रात सगळ्यात मोठा पक्ष असणारा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे आणि एवढा मोठा पक्ष असताना सुद्धा आदरणीय भाऊंची ताकद काही जण म्हणतात की काय तुमची ताकद इकडे तिकडे काय वावडे उठवतात तर ताकद सगळ्यांनी बघितल्या पश्चिम महाराष्ट्राने बघितल्या की भाऊंचं नाव डिक्लेअर झाल्यानंतर यांना शॉक बसला होता अक्षरच्या आपल्याला कुणावर टीका करायच्या नाही त्या परंतु भाऊंच्यात आणि अण्णांच्याच बांधणं लागतील असे अपशब्द कुणी वापरू नये आणि आम्ही काही आम्हाला बंधन आहेत आमच्या नेत्याने आम्हाला संस्कार शिकवलेत तरी सगळ्यांनी आपलं संस्कार चाला आम्ही अजून म्हणतो की अण्णा आणि बाबा एकच आहेत आणि शंभर टक्के हे एकच राहतील राजकारणामध्ये बरेच वेळेला आम्ही तुम्हाला मदत केली पण हिथून पुढच्या काळात राजकारणात आमचा पायडा वेगळा असेल तुमचा वेगळा आहे आणि पदवीधरचा उमेदवार हे अण्णाच असतील आणि अण्णा हे शंभर टक्के निवडून येणार ह्यात काळ्या दावळ रेग आहे ह्यात काहीसुद्धा फरक नाही आमचे तसे म्हटलं तर मागच्या दोन इलेक्शनला किंवा भाऊ एका इलेक्शनला आता काँग्रेसचं कोण मत प्रदर्शन करत नाही त्यांचं मत बहुतेक ठरलेलं नाही अजून पण त्यांना पण आम्ही पहिल्या पोटनिवडणुकीच्या वेळी मदत केलेली आहे साहेबांच्यासाठी बघून किंवा काय असेल त्यामुळं त्यांची मदत आम्हाला होईल असे का आम्हाला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची हो हो शंभर शंभर टक्के आम्हाला पण होईल असं का वाटते का आमचे उपकार नाहीत त्यांच्या आता दीड लाखांनी उडून आले म्हणजे कशी आली आम्ही नव्हतो म्हणणं आले त्यामुळं हे कुठंतरी हे कसं आहे हे बिटवीन द लाईन आहे ते आता जाहीर करणार नाहीत त्यामुळं त्यामुळं <laughs> आम्ही त्यांनाही विनंती करतो संघर्ष संपून जाईल अण्णांना आणखीन एखाद्या ठिकाणी आपण संधी देऊया अण्णांना आजसुद्धा आमचा विषय आहे की अण्णा आदरणीयच आहेत आमच्यासाठी विरोधात व्हायला तरी आदर्शनाचं उत्तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने देऊ शकले असते परंतु ते पुढे येत नाही आहेत ना काय सांगाल तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना शेतकरी संघटना ही एकत्रित काम करणार आहे आणि विश्वजित हे राज्याचे मंत्री बाळासाहेब कदम हे अण्णांचं प्रामाणिकपणे काम करणार आणि हिथून अण्णांना कडेगाव आणि पोलीस तालुक्यातून पंधरा हजार लीड दिल्याशिवाय राहणार नाहीत हे आज तुम्हाला जाहीर सांगतो तीन तारखेला जनतेला कळेलच की गुलाल कोण घेत आहे आणि काय करतंय ते त्यामुळे काय जास्त आता बोलायची गरज नाही एवढं बोलून आपला हा सगळा विषय संपूया संपूया चला जिल्हा परिषद अध्यक्ष काय असतो हे जिल्ह्याने बघितलं आता पदवीधर आमदार काय असेल हा संपूर्ण महाराष्ट्र बघेल आणि मला असं वाटतंय की संग्राम भाऊनं उमेदवारी भाजपने दिलेली आहे आता पुढल्या उमेदवारीचं काही डिपॉझिट शिल्लक राहील असं काय मला वाटत नाही मग असं की एका मित्रानं म्हटलं की शॉ भाऊंची उमेदवारी मिळाली म्हणजे शॉक लागला शॉक वगैरे काही नाही उलट आम्हाला <स्थाँगा> तर <तो> विजय <था>। शंभर <स्थाँगा> टक्के झालेलाच जमाया आणि शंभर टक्के विजय होणार यात काय प्रश्न नाही आता माझ्या बंधून मित्रानं सांगितलं की आम्हाला हे झालं मला एक सांगा अजून त्या तीन पक्षात उमेदवार डिक्लेअर व्हायचा आहे फॅशनेबल कपड्यांच्या विविध व्हरायटी आजच भेट द्या तुमच्या मिस्टर क्लासीला शर्ट टीशर्ट शर्ट ट्राउजर जीन्स पॅन्ट पुढी आरमाडी शर्ट फॉर्मल शर्ट आणि मेन्सवेअर सर्व प्रकारच्या फॅशनेबल कपड्यांसाठी आजच मिस्टर क्लासीला भेट द्या आणि मनपसंत खरेदी करा आमचा पत्ता बालाजी निवास बिरोबा मंदिराजवळ सराब पेट विटा प्रोपरायटर विशाल शिंदे आणि केत बांसवडे तीन पक्षात अजून उमेदवार डिक्लेअर व्हायचा आहे फॉर्म भरायची मुदत संपत आली आता आमचा उमेदवार फॉर्म भरून पॉपलेट छापून मला वाटते प्रत्येक पदवीधाराच्या दारात एक एक आमच्या तरुणांची फिरी झालेली आहे त्यामुळं तीन तारखेला हितच नवं पहिल्या स्टार्टलाच कळल की संग्राम देशमुख विजयी झाली ती त्यामुळं कुठली काळजी करायची काही काम नाही पंधरा नोव्हेंबरपासून निवडणूक काय असती आणि कशी असती ही पाहायला मिळेल महाआघाडीचा उमेदवार प्रत्येक पुणे असू द्या सातारा असू द्या कोल्हापूर असू द्या सांगली असू द्या सोलापूर असू द्या सगळी यंत्रणा आमची सज्ज झालेली आहे पंधरा तारखेपासून प्रत्येक यंत्रणा अजून सज्ज होईल आणि प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक तिथल्या नेत्यांना विश्वासात घेऊन काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना शेतकरी संघटना अतिशय प्रामाणिकपणे काम करणार आहे आणि हा विजय हा राष्ट्रवादी नक्की असेल त्यात काही शंका नाही सज्ज झाली मागा ज्यांना तुम्ही ऐकलंच चाल मागा ज्यांना ऐकलं आमच्या सर्व भाजप मित्रांनी किंवा काय मित्रांनी काय सांगितलं संग्राम देशमुख उमेदवार झालेले ते विजय निश्चित आहे आता मागा काय चाललं होतं अण्णांची उमेदवारी अण्णांचं देशमुख कुटुंबाचं घरचं संबंध आहे ते आम्ही अण्णा काही बोलणार नाही पण आता काय सांगितलं महाआघाडीचा उमेदवार निश्चित विजय होणार म्हणजे महाआघाडीचा उमेदवार उभा राहणार तरी आहे का इथं हित उभा तर राहणार आहे का माझं हिमत आहे महागाडीत उमेदवार तर हित उभा राहणार आहे का महागाडीचा तर हित उमेदवार उभा राहणार आहे ते अण्णाच असतील हे तुम्हाला जाहीर सांगतो अण्णा आदरणीय म्हणते ते दोन वर्ष झाला अण्णा पदवीची तयार करते ती तुम्ही आता एक महिना तयार करायला लागला आता तुम्ही थांबाय पाहिजे होतं मी मगाशीच सांगितलं की मला काही टीका करायच्या नव्हत्या आणि अजूनसुद्धा करायच्या नाही त्या परंतु ज्यावेळेस अण्णा अपक्ष उभं राहिलं त्यावेळेस बाबांनी पक्षाचा न विचार करता अण्णांच्या वेळेस बाबा एकटेच होते आणि बाबा एकटेच बा अण्णांच्या बरोबर होते आणि सगळ्यांनी दाखवलं की पदवीधराचं कसं काम असतं आणि कसं नोंदणी करायचं असत्या आणि आम आम्हीसुद्धा सगळ्या कार्यकर्त्यांनी पळून त्यावेळेसपासून आजपर्यंत आज अखेर आज आमचे सगळे कार्यकर्ते पदवीधर नोंदणी असेल काय सगळ्या प्रक्रियेत आहेत त्यामुळे कुणी कुणाला कमी समजू नका तीन तारखेला कळेल दोन वर्ष झालं पदवीधरचं काम चालू आहे मग अजून उमेदवारी का डिक्लेअर झाली नाही काय काय का, काय प काय काय विरोधकांचा अगोदरच पैलवान तयार आहे आखाड्यात येऊन पण आमचा पैलवान ऐनवेळी कधी येईल आणि कधी चितपत सांगता येणार नाही आणि विजय आमचाच आहे जी सांगणारी मंडळी आहे ती उमेदवार चितपत करायला मला सांगा ज्या वेळेला डी बापू ज्या वेळेला जी डी बापू उभा डी बापू उभा राहिले होते त्यातल्यातली किती मंडळी मतदान द्यायला होते त्या टायमाला डी बापूंचा प्रचार करायला <laughs> संपतराव देशमुखाचं कुटुंब आणि आम्ही संपतराव देशमाचे सच्चे कार्यकर्ते अरुण नाना असो जी डी बापू असो यांच्या प्रत्येक इलेक्शनाला आमचा खारीचा वाटा आहे हे काय म्हणते ती तर आमचा पैलवान लाच पुच नाही आमचा पैलवान पट काढल्याशिवाय थांबणार नाही एक हजार टक्के त्यामुळं विजय हा संग्राम भाऊ देशमुख आहे हिने आता सपना सुद्धा आणून कुणी पदवीधराचं इलेक्शन भाऊ विजय निश्चित आहे सर्व विरोधक सहकाऱ्यांना माझी माझं मला सांगायचं आहे की आपण फक्त पलूस खडेगाववरती बोलायला लागलो आहे तर ही निवडणूक तब्बल पाच जिल्ह्यातील आहे आणि आपण फक्त पलूस आणि कडेगाव आणि अण्णा आणि हे ह्यामध्ये चाललेलं आहे तर तब्बल आम्ही अगदी करमाण्यापासून इकडं पुण्यापर्यंत पूर्णपणे आढावा घेतलेला आहे आणि ज्या पद्धतीची आमची पदवीधरांशी भेटल्यानंतर सात ते आठ महिने झालं आम्ही या प्रोजेक्टवरती काम करत आहोत वंचित बहुजन आघाडीनं उमेदवार हा फेब्रुवारी महिन्यामध्ये डिक्लेअर केलेला आहे आणि तो उमेदवार अद्याप आम्ही बदललेला नाही आज आम्ही प फॉर्मसुद्धा भरलेला आहे आणि त्याच्यामध्ये पदवीधरांचे प्रश्न हा मूलभूत प्रश्न पदवीधरांचे आहेत आणि हे कोणीही सोडवलेले नाहीत त्यामुळं वंचित बहुजन आघाडीला शंभर टक्के पदवीधर सहकार्य करतील असा आम्हाला विश्वास आहे ह्या पुणे पदवीधर मतदारसंघाची झुंज किती कडवी होऊ शकते ह्या कार्यकर्त्यांच्या किंवा पदवीधरांच्या प्रतिक्रियेवरून आपल्या सर्वांच्या लक्षात येतच असेल तर आज वेळात वेळ काढून सर्व पक्ष कार्यकर्ते व पदवीधर या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल आपल्या सर्वांचे वज्रहारी न्यूजतर्फे आभार आणि धन्यवाद अजून नाही झाली तुमची मॅच एकदम तूच लेट आली येस अरे आताच लेक्चर झालं मॅच अजून <laughs> 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 कोरोनामुळं कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही आणि तोपर्यंतच एवढी से सिन्सॅरिटी आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा पॅटर्न चेंज होणार आहे पण चेंज झालेला पॅटर्न हा दोन वर्षांनी लागू होणार आहे हे माहिती आहे का तुला मी कालच बघितलं बातम्यांमध्ये अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अॅकॅडमीचा निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील उगाचच नाही आहे ही टॉपर शांततेच्या काळात जर जास्त घाम घाला तर युद्धाच्या काळात कमी रक्त आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमी मध्ये इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये